नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी श्री गायकवाड़ आर्यल अपना सर्वांचे माझे यूट्यूब चैनल ज्ञान समृद्ध दिशा यावर स्वागत करतो। आज का विषय आपला समाजशास्त्र प्रकरण तिसरे भारतीय समाजातील विविधता आणि एकता यातील भाग क्रमांक 3 म्हणजे तिसरा तास यामध्ये आपण आज जाती विविधता याचा अभ्यास करणार आहोत। आपण धार्मिक विविधता भाषा विविधता प्रादेशिक विविधतेवर अभ्यास केला। आज आता आपण जाती विविधता याचा अभ्यास करणार आहोत। भारतातील जाती व्यवस्था हा तेथील वैविध्याचा मोठा स्रोत आहे। भारतामध्ये विविध जाती आपल्याला दिसून येतात। इंग्रजीतील कास्ट या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दापासून झाला आहे। त्या शब्दामध्ये आढळतो त्याचा अर्थ वर्ण असा होतो। भारतातील वेगवेगळ्या वंशिक व जाती समुदायाची व्याख्या करण्यासाठी ब्रिटिशांनी कास्ट म्हणजे जात ही संज्ञा वापरली। समाजशास्त्रज्ञ जातीकडे दोन बाजूंनी पाहतात, एक बाजू वर्ण आणि जाती। वर्ण म्हणजे हिंदूंनी वर्ण म्हणजे हिंदूंची चार श्रेणीमध्ये रचना केली आहे। ती चार श्रेणी कोणत्या? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। भारतामध्ये जवळपास 3500 जाती आहेत असं म्हटलं जातं। त्यापैकी 751 जातींना घटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला आहे। एकूण जाती किती भारतामध्ये? जवळपास अंदाजे 3500। त्यापैकी मागासवर्गीय जाती म्हणजे अनुसूचित जाती किती? 751 आहेत असं समाज केलंय असं समजलं आहे। भारतातील सामाजिक संरचना ही जाती व्यवस्थेवर आधारित होती। या जाती जे आहेत एकमेकाची काम करायची, तुम्हाला मी काल सांगितलं होतं मागच्या तासामध्ये 12 बलुतेदार पद्धती, ज्या गावामध्ये 12 बलुतेदार लोक राहतात ते गाव परिपूर्ण आहे असं समजलं जायचं। प्रत्येक गावामध्ये सुतार, लोहार, कुंभार, साळी, माळी, कोळी, धोबी, ब्राह्मण हे सर्व असले म्हणजे ते गाव परिपूर्ण, एकमेकाच्या गरजा पूर्ण करतात, पैसे द्यायचं काम नाही, काम करून दिलं आपलं माल निघाला, धनधान्य निघालं की त्यांना त्यातला काही वाटा त्यांच्या गरजेपुरता द्यायचा। म्हणून आपली जी जाती व्यवस्था आहे भारतातील ही सामाजिक संरचना जी ती जाती व्यवस्थेवर आधारली होती। जाती या समुदायातील संबंध वस्तू विनियमावर आधारित असत। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा कृषी अर्थव्यवस्थेचा आधार होता। शेती करताना यांची गरज पडायची। सुताराने अवजार तयार केले शेतीची मशागत कशी करणार? लोहाराने अवजार तयार करून दिले तर मशागत कशी करणार? घरामध्ये मातीची भांडे तयार करून दिले घर संसार प्रपंच लागणारी भांडे कशी वापरणार? मात्र यामुळे समुदायामध्ये विषमता आणि वंचित व्यवस्था जी ती निर्माण झाली। जाती व्यवस्थेमुळे जाती विविध वस्तू सेवांचा विनियम होतो। विनियमामध्ये दाते देणारे आणि ग्राहकांचा समावेश असतो। विनियम म्हणजे का? देणारा कोण? दाता आणि घेणारा जो आहे तो ग्राहक असा। यातील दात्याला जो देणारा आहे दान देणारा किंवा जी वस्तू देणार त्याला जजमान असं म्हटलं जायचं, जजमान म्हणून ओळखलं जायचं। जजमानास पूर्वी जमानत जमीनदार असं संबोधलं जायचं आणि ग्राहकाला कामीन म्हणजे कारागीर किंवा शूद्र जातीतला असं संबोधलं जायचं। कामीन जजमानाला सेवा देत असे, त्याचा मोबदला म्हणून जजमानांनी त्यांना काय द्यायचं? पैसे अडके द्यायची गरज नाही त्यांना। काय द्यायचं? जजमानांनी धान्य, कपडे, राहण्याची जागा, मोफत अन्न, खटल्यामध्ये सहाय्य, वापर करण्यासाठी पशु साधने इत्यादी द्यायची। जजमानाची सेवा कामीन यांनी करायची। जजमानांनी त्याचा मोबदला म्हणून पैसे न अडके न देता त्यांना धान्य, कपडे, लत्ते, राहण्यासाठी जागा सुविधा द्यायच्या। तथापि बाजारपेठां चलन आधारित अर्थव्यवस्थेमुळे आता जजमानी व्यवस्थेचं महत्व कमी झालं। आता वर्तमान काळामध्ये पैशावर सगळे व्यवहार चालतात, त्यामुळे जजमानी म्हणजे जमीनदार या जवळपास अस्तित्व नष्ट झाल्यासारखं आहे। जाती व्यवस्था केवळ हिंदूमध्ये आहे असं नाही,
हिंदू मध्ये जाती व्यवस्था आहे असं नाही, हिंदू मध्ये बरे साळी माळी कोळी धोबी वगैरे सगळे हिंदू आहेत इथं आहे असं नाही, तर इतर जे काही धर्म आहे तिथेही जाती व्यवस्था आढळून येते. उदाहरणार्थ मुस्लिम ख्रिश्चन शीख धर्मामध्ये जाती सदृश्य आहेत, म्हणजे जाती दिसून येतात, त्यांचं विभाजन पाहायला मिळतं. मुस्लिमामध्ये तुम्हाला काही जाती माहिती आहेत, उदाहरणार्थ कोणत्या, आमिर, शेख, सय्यद, पठाण, या मुस्लिमामधील श्रेणीबद्ध रचनाबद्ध ज्या काही जाती आहेत वर्ण आहेत त्यांची आपल्याला माहिती आहे. याशिवाय मुस्लिमांमध्ये आणखी कोणत्या माहिती का, तेली धोबी दर्जी शिवणकाम करणारे याही जाती आहेत मुस्लिमांमध्ये. भारतामधील ख्रिश्चनामधील जाती आधारित जे आहे ना अस्मिता आपल्या नवीन नाही, ख्रिश्चनामध्ये पण जाती आहेत. काही तज्ञांच्या मते भारतातील ख्रिश्चनाचे मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मातून धर्मांतर झालेले आहे. ख्रिश्चन धर्मियांनी या ठिकाणी इंग्रजी वालत्या त्यांनी पाहिलं की आपला धर्म मोठा करावा, प्रसार करावा, आपल्या भारतामधील हिंदू धर्मातल्या काही रूढी परंपरा काही हिंदूंसाठी त्या जाचक वाटायला लागल्या. मग त्यांनी पाहिलं बा हा धर्म चांगला आहे कोणता, ख्रिश्चन धर्म. मग ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी, धर्म वाढवणाऱ्या लोकांनी त्यांना आमिष दिली आणि तुमचा धर्म रूढी परंपरा अडकला कसा आहे, तुम्हाला कशी आत्मसन करत होता, आमच्याकडे संपत आहे असं महत्व समजून सांगून हिंदू धर्मातल्या काही लोकांना आपल्या धर्मामध्ये धर्मांतर करून घेतले असं बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे काही धर्मांतरांची जाती व्यवस्था ही बरोबर गेली, ते तिकडे धर्मांतर करून गेले पण आपली जात सोबत घेऊन गेले. मी ख्रिश्चन झालो धर्म स्वीकारला पण जात माझ्या समजा मराठा आहे, मी ख्रिश्चन झालो धर्म स्वीकारला ख्रिश्चन पण मात्र माझा जात मातंग आहे, असे बरेच त्या ठिकाणी गेले. सन 1950 घटनात्मक आदेश 1990 मध्ये दुरुस्त करण्यात आला, त्यानुसार अनुसूचित जाती ही संज्ञा सूचीमध्ये नमूद हिंदू शीख आणि बौद्धांसाठी वापरता येईल. अनुसूचित जातीमध्ये अनेक अनुसूचित जातीमध्ये म्हणजे मागासवर्गीय जातीमध्ये अनुसूचित जाती हा शब्द मागासवर्गीय जातींसाठी वापरला जातो, पण या अनुसूचित जातीमध्ये हिंदू मधील काही लोक आहे, शीख मधील काही आहे, बौद्धांमधील काही आहे असंही दिसून येतं. तर अनुसूचित जमातीचा धर्म कोणताही असू शकतो, आदिवासींमध्ये गेले त्यांचा धर्म कोणता असू शकतो, या माहितीवरून आपल्या भारतातील जाती विविधतेची कल्पना आपण करू शकतो. उदाहरणार्थ अनुसूचित जाती म्हणजे मागासलेले. आता बौद्ध धर्म जर आपण गृहीत धरला तर तो गरीब आहेत बा असं मानलं जातं, मागासवर्गीय आहेत असं मानलं जातं, पण त्यामध्येच मातंग समाज हा पण गरीब आणि मागासला आहे, पण तो मातंग समाज हा हिंदू धर्मीय आहे असं दिसून येतं. म्हणून या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये विविध धर्मातील लोकांचा समावेश आपला दिसून येतो. आता वर्ग व्यवस्था पुढचा मुद्दा, वर्ग व्यवस्थेतील विविधता किंवा वर्ग विविधता, जी वर्ग आहे त्याच्यामध्ये विविधता कशी दिसून येते, वर्गावर आधारित विविधता सर्वाधिक महत्वाची आहे. सर्वात महत्वाची वर्गावर आधारित, उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, नीच वर्ग असे वर्गाचे भेदभाव. तुम्ही 11वी मध्ये याचा अभ्यास केला असेल वर्ग व्यवस्थेचा. वर्ग हा प्रामुख्याने आर्थिक म्हणजे पैसा अडका धन दौलत, आर्थिक स्थान, आर्थिक निकष एक, आर्थिक निकष एक, दुसरा शिक्षण यावर आधारित असतो. तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्ही उच्च वर्गात जाता, तुम्ही पैसा अडका चांगला कमवला की तुम्ही उच्च वर्गात जाता, ते श्रीमंत आहे, श्रीमंत म्हणजे उच्च वर्ग, यावर आधारित आहे. आपल्याला आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारावर, निवडीवर, पूर्वग्रहावर, स्वप्न आणि आशा आकांक्षावर दिसून येतो. आपण कोणत्या आर्थिक वर्गाचा भाग आहोत याबाबतच्या जाणीवर आपण वास्तवात जगत असतो. उदाहरणार्थ आपण सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवास करायचा की स्वतःची गाडी वापरायची हा आपल्या वर्गानुसार ठरतो. जवळच्या दुकानातून धान्य घ्यायचं की मोठ्या स्टँडर्ड मॉलमधून धान्य आणायचं हे आपण आपल्या वर्गवारीवरून ठरवू शकतो. शिक्षण कुठे घ्यायचं, वस्ती शाळेत घ्यायचं, महानगरपालिका शाळेत घ्यायचं, जिल्हा परिषद शाळेत घ्यायचं का खाजगी संस्थेत घ्यायचं का इंग्रजी माध्यम शाळेमध्ये घ्यायचं का CBSE पॅटर्नमध्ये घ्यायचं हे आपल्या वर्गवारीवरून ठरतं. असे वेगळे लग्न जे निर्णय ते आपण स्वतः घेतो. लग्न असलं घरात लग्न समारंभ तो कसा करायचा, अगदी घरगुती छोट्याशा जवळच्या नातलगांना बोलून छोटासा करायचा का साखरपुड्यामध्येच लग्न
करून टाकायचं का बाई एखादी बैठक आहे लग्न जमवण्यासाठी त्या बैठकीत लग्न करायचं की नाही धूमधडाक्यात मोठा खर्चा गाजा बाजा करत लग्न करायचं हे कशावर ठरतं आपल्या वर्गवारीवरून आपण कोणत्या वर्गात आहोत किती खर्च करू शकतो त्यानुसार आपली वर्गवारी ठरते तो निर्णय आपण घेत असतो आर्थिक वर्गानुसार आपण हे असे निर्णय घेत असतो भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक अतिशय कमी आहेत खूपच कमी आहेत बहुतांश लोक मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग आहे आता पुढील मुद्दा लिंगभाव आधारित विविधता लिंगभाव आधारित विविधता इथं स्त्रीलिंग पुल्लिंग असे दोन भाव दिलेत लैंगिक विविधता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम लिंग आणि लिंगभाव यातील फरक समजून घ्यावा लागतो अकरावीच्या समाजशास्त्रातल्या अभ्यासक्रमात आपण याचा वर्ग स्तरीकरणाचा जो भाग आहे तो अभ्यासला आणि त्या ठिकाणी पाया म्हणून थोडासा लिंगभावाचा उल्लेखही केलेला दिसून येतो लैंगिक विविधता ही लिंगभाव या संकल्पनेशी म्हणजे सामाजिक संकल्पनेशी जोडलेली आपल्याला दिसून येते जे दुहेरी लैंगिकता लैंगिक अभिव्यक्ती लैंगिकता आणि लैंगिक अभिमुखता यांच्याशी निगडित आहे लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष स्त्रीत्व पुरुषत्व ती तो इत्यादी सीमारेषा पलीकडेही लिंगभावाचा समावेश होतो आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवमध्ये व्यक्तीच्या लैंगिक अभिमुक्तीचा देखील अंतर्भाव होतो या संदर्भात तुम्हाला LGBT या आद्याक्षराने परिचित असतील अकरावीनुसार लेस्बियन L फॉर लेस्बियन लेस्बियन म्हणजे स्त्री आणि स्त्री मधील शारीरिक संबंध गे गे म्हणजे पुरुष आणि पुरुषांमधील समलैंगिकताचे शारीरिक संबंध बायसेक्शुअल म्हणजे जी व्यक्ती दोन्ही लिंगाशी स्त्री आणि पुरुष यांच्याकडे आकर्षित होत असते अशी ती व्यक्ती तृतीय पंथी म्हणजे एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्याशी सुसंगता आढळून न येणे म्हणजे तृतीय पंथी मुलांचे आणि मुलींचे सुयोग्य वर्तन कसे असावे हे सामाजिक संस्कारातून आणि बळजबरीने किंवा सांस्कृतिक व्याख्यातून ठरवलं जाते यामुळे दोन समाजामध्ये फरक जाणवतो किंवा एखाद्या समाजातील दोन गट देखील वेगवेगळे असतात यातून एकच समाज आहे त्यात दोन गट पडतात दोन सख्य भाऊ असले त्यातला एक भाऊ शेती करतो एक भाऊ शहरामध्ये मोठ्या पदावर नोकरी करतो तर मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या भावाची मुलं हे एक वेगळ्या संस्कारात वाढलेले असतात आणि शेती करणाऱ्या भावाची मुलं हे वेगळ्या संस्कारात वाढले असतात आपल्याला तिथं दोन गट प्रकार दिसतात यातून समाजातील बहुमान्यतेचा म्हणजे याच नियमानुसार या नियमानुसार लिंगभावाचे फरक सामान्यीकरण केले जातात प्रभाव दिसून येतो लक्षात येतो हा नियम समाजामध्ये आणि समाजातील ते कुटुंब लग्न राजव्यवस्था अर्थव्यवस्था धर्म यासारख्या संस्थांना लागू होतो काही व्यक्ती गट आणि समाजांनी द्वी या संकल्पनेलाच आव्हान दिले आणि त्यामुळे लैंगिकता लिंगभावात्मक बहुलता ही अधिक समावेशित झाली दिसून येते लिंगभाव विविधतेबाबत चर्चा करत असताना विविधतेला कारणीभूत आणखी एक संज्ञा आपल्याला ठाऊक माहीत जाणीव असणं महत्त्वाची लिंगभावाचे प्रकटीकरण ही संज्ञा लिंगभाव सामाजिकरणाशी संबंधित आहे आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभावासंबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो आज मात्र समाज लिंगभाव तरळता हळूहळू स्वीकारत आहे म्हणजे जे द्वैलिंग व्यवस्थेत बसत नाही असे लोक आहेत लिंगभाव तरलता ही पाश्चात्य बाब नाही हा आपला भारतीय परंपरेचाच भाग आहे द्विलिंग व्यवस्थेत न बसणाऱ्या भारतीय देवतांची ही उदाहरण आहेत लैंगिकता एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक भावनिक किंवा लैंगिक संबंध असू शकतो यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते लैंगिक अभिमुखता हे सामान्य किंवा निवडणार आहे प्राधान्य किंवा निवडणार आहे तुम्ही LGBT चळवळीबद्दल ऐकलं असेल न्यायालयाने एक निर्णय दिला जवळपास दिनांक 6 सप्टेंबर 2018 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा न्याय दिलेला आहे तो आपल्याला ठाऊक असेल नसेल तर त्याच्याविषयी माहिती यूट्यूबवर वाचा सर्च करा मिळेल भारत सरकारने तृतीय पंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे तृतीय पंथ जे असतात
स्त्री आहे का पुरुष आहे असा संभ्रम जिथं होतो तिथं त्यांना तृतीय पंथ असं म्हटलं जातं। त्यांना हक्क आहे, त्यांनाही एक जीवन जगण्याचा अधिकार आहे अशी मान्यता कोर्टाने दिली आहे, न्यायालयाने दिली आहे। लिंगभावाधारित भिन्नतेविषयी जागरूकता आणि संवेदनशीलता, त्यामध्ये एक लिंगभाव संबंधी अज्ञान आणि गैरसमजुती दूर करता येतील। दोन, विविध लिंगभाव संबंधी अस्मिता असलेल्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून देता येईल। तीन, ज्या व्यक्तीचा लिंगभाव समानुरूप नाही तिच्या बाबत द्वेष, हिंसा, पूर्वग्रह आणि शोषण होणार नाही। चार, भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देता येईल। कृती करायची आपल्या ठिकाणी, अलीकडे पारित झालेल्या म्हणजे काही दिवसापूर्वी 2018 मध्ये जवळपास पारित झाला म्हणजे प्रसारित झाला तो नियम, तृतीय पंथीय विधेयकाला जो कानून ऍक्ट कायदा, तृतीय पंथीयांसाठी जो कायदा केला अलीकडच्या काळामध्ये त्याला विरोध होत आहे। हा जो विधेयकाचा प्रकार आहे तृतीय पंथीयांसाठी केलेला कायदा, त्या विधेयकाचा, विधेयक म्हणजे कायदा, कलम, कायदा, ऍक्ट, त्या विधेयकाचा अभ्यास करायचा आहे। युट्यूबवर पुस्तकांमध्ये त्याची माहिती गोळा करा, त्याच्यावर अभ्यास करा आणि वर्गामध्ये गटामध्ये चर्चा करून आणा। विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपला भाग क्रमांक 3 संपतोय। पुढील भागामध्ये आपण विविधतेत एकता हा भाग घेणार आहोत। आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा, त्यास लाईक करावं, आपल्या मित्रांना शेअर करावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं। धन्यवाद।